ही खात्री नाही, कारण का घटनेची मोडतोड सुरू आहे. म्हणजे प्रोटोकॉल आहे, पाटील साहेब आल्यानंतर आम्ही सगळे उभे राहिलो, हा प्रोटोकॉल आहे. पण या देशाचा राष्ट्रपती उभे राहतात आणि पंतप्रधान खाली बसून बोलतात, ही घटनेची मोडतोड नाही का? बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये वस्तूचे सगळे कारखाने शासनाच्या मालकीचे केले होते, वस्तू शासनाच्या कारखाने शासनाच्या मालकी, सुविधा शासनाच्या मालकीच्या होत्या, हे सगळं खाजगी करून त्या कंपन्या विकत चाललेत. आज तुम्ही सुद्धा पत्रकार आहात की आज सरकारी नोकरीच राहिलेली नाही. मुलं शिकतायत, नोकरीला लागतायत, पण सरकारी पगार नाही, रिटायर पेन्शन नाही, ही अवस्था प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. सव्वा वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थांबला. पंतप्रधानाने एखादी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, पण पत्रकारांच्या समोर कधी पंतप्रधान येत नाहीत. एखादं आंदोलन झालं तर आंदोलकांच्या समोर पंतप्रधान कधी येत नाही. ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की या हुकुमशाहीला उद्ध्वस्त करायचं असेल तर आपणाला मत विभागणी टाळली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणाला शरद पवार साहेबांच्या सोबत गेलं पाहिजे. या उद्देशानं मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज आम्ही यांच्यासोबत आहोत. ते आज मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्षानं डिक्लेअर करतो. मागच्या वेळी तुम्ही हे अजिंक्य चांदणे बीड जिल्ह्यातले आहेत, ते आता सध्या राज्याचे अध्यक्ष आहेत. नाही, तुम्हाला माहिती देतो. मागच्या वेळी तुम्ही वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या सोबत प्रचारामध्ये होता, त्यांच्यासोबत होता आघाडीमध्ये, नेमकं असं काय झालं की त्यांना सोडून तुम्हाला राष्ट्रपतीची आघाडी करावी? वंचित आघाडी होती, आज त्याचा खुलासा करणं मला गरजेचं वाटतं. 20-25 पक्ष संघटनांची ती आघाडी होती. बाळासाहेबांचा भारिप, आमचा डीपीआय, एमआयएम, अशा 20-25 संघटना एकत्र होत्या. ती वंचित आघाडी राहिलेली नाही, तो पक्ष झाला. बाळासाहेबांचा भारिप होता, रजिस्टर होता, आमचा डीपीआय होता, एमआय होता, पण आघाडी म्हणून जी एक यंत्रणा राबायची होती ते न करता त्यांनी तो पक्ष, तो नाव डिक्लेअर केलं, रजिस्टर केलं, त्याच्यामुळे आपापच इतर पक्ष बाजूला गेले. हा बाजूला जाण्याचा एकमेव हा मुद्दा आहे. वादविवाद नाही, फक्त पक्ष नोंदणी झाल्यामुळे आम्ही डीपीआय म्हणून आमचं घर का मोडू, एमआयएम आपलं घर कसं मोडेल, आणि म्हणून ती जर आघाडी तशीच राहून त्या पक्षाला जर जागाचं वाटप झालं असतं विधानसभेचं तर ती वंचित आघाडी मोडली नसती, इतर घटक बाजूला गेले नसते, हे त्याचं मुख्य कारण आहे. मला विचार काय यांचं आधी संपवा ना. सुकुमार सर, वंचितची नेमकी भूमिका काय वाटते तुम्हाला राज्यातली? डोंगरावर धूळ दिसते तर तिथं आग्नेय असला पाहिजे, ही आमची त्या बाबतीतली भूमिका. गेल्या वेळी सुद्धा ज्या पद्धतीनं राजकारण झालं आणि आता जे चालू आहे त्याच्यामध्ये शंका घेण्यासारखं आहे. ते त्यांचा पक्ष, त्यांची पॉलिसी आहे, त्याच्यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. पूर्वी दलित महासंघापासून काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल तुम्ही त्यांना समर्थन केला होता, मतलब त्या युद्धात आराजी होती की सत्तेची पद किंवा सत्तेचं कार्यकर्त्यांना मिळावं असं काय अगोदर असं काही कमिटमेंट झाले का? पंतप्रधान बरोबर कसं आहे की परत केल्यानंतर आम्हाला मित्र पक्षांना डावलं जाते अशी भूमिका असते. नाही नाही, लोकसभेच्या साठी आम्ही आज इथं आलेलो आहे, विधानसभेचा विषय नंतरचा आहे. पण मत विभागणी ही यावेळेस टाळली पाहिजे. जर मत विभागणी जर झालीच तर पुन्हा बीजेपी येण्याची शक्यता आहे, म्हणून सगळे पक्ष शरद केंद्रजी पवार साहेबांच्या सोबत आज अटॅचमेंट सुरू झालं. ते झालं मत विभागणी झालं, सपोर्ट देण्याचं पण झालं, पण तुमच्या या आघाडीमुळे तुमच्या कार्यकर्त्यांना राज्यातल्या जिल्ह्यातल्या या आघाडीवरून काही सत्तरी पदे मिळणार आहेत का? निवडणूक असतील किंवा स्थानिक निवडणूक असतील फुकट कोण आम्हाला काय, आमच्या चर्चा खासगी असतील त्याच्यामध्ये ठरेल ना. आता ते काय, आता आम्ही विना अट लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत राहायचं ठरवले. हे आमचं
साहेबांची मला काय भारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जागांवर आपले आता सर्व उमेदवार घोषित केलेले आहेत आणि 10 ठिकाणी अतिशय प्रभावीपणाने सर्व आमचे उमेदवार काम करतायत। मला विश्वास आहे की 10 पैकी जवळपास सगळे आज चांगल्या रेसमध्ये आहेत आणि जवळपास सगळे विजयी होतील असा मला विश्वास आहे। महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसेंदिवस बदलायला लागली आहे। महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्या आघाडीला प्रचंड प्रतिसाद सर्व ठिकाणी मिळतोय। महाराष्ट्रातल्या काही भागात जाऊन आलो त्यावेळी एकंदर लोकांच्यातच उत्स्फूर्तता आहे। लोकच मतदानाच्या दिवसाची वाट बघतायत आणि एकंदर एक वेगळा राग लोकांचा मनात सत्तारूढ पक्षाबद्दल आहे आणि तो मला वाटतं लोक मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यक्त करतील। महाराष्ट्रातले चित्र वेगळे असेल। महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील। आता मी 45 म्हणणार नाही पण बऱ्यापैकी चांगल्या लक्षणीय जास्त संख्येनं जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील। तीन चार दिवस कुठे होते? 2 दिवस हा हा हत्या नाही। चांगले वातावरण आहे। सत्यजित पाटील तिथं विजय होतील याच्यात काही शंका नाही। फार चांगले वातावरण आहे आणि नवा चेहरा, स्वच्छ चेहरा, सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांची हितगुज करू शकणारा चेहरा दिल्याबद्दल लोकच शिवसेना या पक्षाचं त्या ठिकाणी उमेदवारी आहे त्या सगळ्यांनी एकत्रित कामाला सुरुवात केली आणि चांगलं स्वागत होते उमेदवारांचं। सांगलीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चर्चा चालू होत्या। त्या चर्चा पूर्ण झाल्याशिवाय सांगलीत येणं आणि काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नव्हतं आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसने 13-14 जागा मागायचं ठरवलेलं होतं पण आम्ही 10 जागा घेऊन आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न केला। त्यामुळे सांगलीची जागा आम्ही मागितलेली नव्हती, ती मागितलेली होती काँग्रेस पक्षाने आणि शिवसेनेने। शिवसेनेने आणि काँग्रेस पक्षाने चर्चा करावी यासाठी मी स्वतः प्रयत्न केले। पवार साहेबांच्या पासून सर्वांनी त्यात मार्ग निघावा म्हणून प्रयत्न केले। आता सर्व विचारांती महाआघाडी एकत्रित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनंतर एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषद झाल्यावर निर्णय झालेला आहे। आज या ठिकाणी शिवसेनेच्या पुढाकाराने इथं आज महाविकास आघाडीच्या सर्वांची बैठक आहे। आता हळूहळू निवडणूक सुरू होईल। आता आमचा सगळीकडे प्रयत्न हा आहे की भारतीय जनता पक्षासमोर एकच उमेदवार उभा राहावा। भारतीय जनता पक्षाच्या समोर एकास एक झालं तर बहुतेक सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतोय। सांगलीला देखील असं व्हायला पाहिजे असं आजही माझं मत आहे आणि त्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित काम केलं पाहिजे। एकच उमेदवार देण्याच्यासाठी काही चर्चा त्यांच्या जर मला माहीत नाही आता मी एकदा संयुक्त पत्रकार परिषद उद्धवजी पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि नाना पटोलेजी यांनी जाहीर केल्यावर त्यावर मी आता बोलणं योग्य होणार नाही पण एकाच एक उमेदवार झाला तर इथं देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं मला वाटतं। काही दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की दोन्ही पक्ष आघाडीत आम्हाला राष्ट्रवादीला महत्वाची आहे त्यामुळे ए किंवा बी ची बाजू बरोबर नाही जाहीरपणाने खासगीत मी बरेच प्रयत्न केले। काँग्रेसचे नेते अजून नाराज आहेत, नागपूरला गेलेले आहेत। अशा परिस्थितीत एक वरिष्ठ नेते किंवा वडीलधारी म्हणून पालकमंत्री पण होता त्या दोन्ही पक्षांमध्ये समजोता होण्यासाठी काय
असं आहे की ज्यावेळी चर्चा चालू असतात त्या चर्चेच्या आत मला जे शक्य होतं ते मी प्रयत्न केले. संबंधितांना त्या प्रयत्नाविषयी माहिती देखील वारंवार मी फोन करून देत होतो. आता शेवटी त्या प्रयत्नाच्या नंतर काही निर्णय झाले. त्या निर्णयाच्या नंतर आपलं माझं मत असं आहे की सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजेत आणि एकसंघपणाने ही लढाई केली पाहिजेत आणि त्यासाठी थोडंसं स्वत्व विसरून थोडासा मानअपमान विसरून सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. आम्ही 13-14 जागा मागत होतो, आम्ही बऱ्याच जागा सोडल्या आणि 10 जागेवर आम्ही समाधान मानलं. त्यामुळं यातनं मार्ग निघाला तर मला खात्री आहे की सांगलीला देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो. असं आहे, तुम्ही जे म्हणता तसं सूत्र काय चर्चा झालेली नव्हती. तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चर्चा अशी झालेली की प्रत्येक पक्षाने आपले इंटरेस्ट कुठे आहेत हे दाखवा सांगावं. त्यावेळी वेगवेगळ्या पक्षांनी आपल्याला कोणत्या जागा पाहिजेत हे सांगितलं. जिथं दोन पक्ष किंवा तीन पक्ष ती जागा मागतायत त्याच्यात तडजोड करून काही निर्णय झाले. काही मनासारखे झाले, काही मनासारखे नाही झाले. वेगळ्या महाराष्ट्रातलं सांगतोय, मी इथलं नाही सांगत. आणि त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे. आता त्याचं ऑडिट करण्याचा अधिकार मला नाही आहे, पण त्याच्यात बऱ्याच लोकांना सांगितलं असं वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे होतं. शेवटी काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आहेत, त्यांचा आणि शिवसेनेशी चर्चा होणं हे अपेक्षित होतं. त्यामुळं मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मी आग्रह करणं हे ठीक आहे, पण मी काही ठिकाणी काँग्रेस कसं आहे किंवा शिवसेना कसे महत्वाची आहे महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात याच्याविषयी आम्ही संयुक्त चर्चा करत होतो. शेवटी एकदा निर्णय झाल्यावर त्याच्यावर वेगळं भाष्य करणं योग्य नाही. उलट आता निर्णयाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणं हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटत होत असताना कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा काही विषय चर्चेला आला होता शिवसेनेला? नाही, छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचे उमेदवार हे उभे राहावेत म्हणून पवार साहेबांनी त्यांना आवाहन केलेलं. मी देखील स्वतः जाऊन त्यांना दोनदा भेटलेलो होतो. त्यांनी तसं उभा राहण्याची संमती दिलेली. त्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना आग्रह केला की त्यांच्या बाजूने उभे राहावेत सतेज पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातली स्थानिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी तिकडं उभं राहायचं असं चर्चा झाली आणि ते त्या बाजूला असं ठरलेलं की ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाची उमेदवारी त्यांना द्यायची. त्याप्रमाणे त्यांनी काँग्रेसचा चॉईस केला आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले. त्याबद्दल सांगली द्यायची असं काही चर्चा होती? असं आहे की आता अनेक जागा आहेत की ज्या याच्या बदल्यात ह्या याच्या बदल्यात ह्या करा वगैरे शेवटी शेवटी ह्या चर्चा होत होत्या, पण पक्षाच्या अंतर्गत चर्चा असं बाहेर सांगणं हे योग्य आहे असं मला वाटत. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची ताकद आहे कारण इथं राष्ट्रवादीचे आमचे तासगावला एकाच ठिकाणी आमदार आहेत आणि त्यामुळं आम्हाला असं वाटलं की शेवटी निवडून येण्याची पॉसिबिलिटीला देखील मागताना विचार करायचा असतो. त्यामुळं आम्ही त्या दृष्टीनं राष्ट्रवादीने ही जागा मागितली नाही. शिवसेनेला सदस्य सुद्धा नाही. आता बघा की सांगलीच्या निर्णयाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही, त्यामुळं मी याच्यावर काही जास्त कॉमेंट करणं मला शक्य होणार नाही. तुमची इच्छा असली तरी जबाबदार धरलं जातं कुठल्याही पक्षात दुसऱ्या पक्षात काय झालं जिल्ह्यात काहीतरी झालं की तुम्हाला जबाबदार धरलं जाते.
ठीक आहे, असं आहे काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात, कुणाला तरी पेटवायचं असतं, कुणाला विजवायचं असतं, पेटवणारे एकदा भोवती गोळा झाले की असा उद्योग होतोच. मी ज्यांना 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 माहिती द्यायची होती घटनांची चर्चेची ती त्या त्यावेळी दिलेली आहे. मी आज त्याच्यावर काही जाहीर योग्य बोलणं नाही आहे, पण आता निर्णय झालेला आहे, त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नाच्या ट्रॅपमध्ये येणं मला परवडणारं नाही. आणि मी महाराष्ट्रात 10 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आमचे 10 उमेदवार उभे आहेत, आणि त्या 10 उमेदवार आत्ताही मी सातारहूनच आलो, सातारला उमेदवारी अर्ज आमच्या उमेदवारांनी भरला. मला काँग्रेसचंही सहकार्य महाराष्ट्रात घ्यायचं आहे आणि शिवसेनेचंही घ्यायचं आहे, आणि त्या दृष्टीनं मला वाटतं की आमची महाराष्ट्रातली ही आघाडी एकसंघ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे. एक निवडणूक ही अंतिम निवडणूक नाही, आपल्याला आयुष्यात अनेक निवडणुका लढवायच्या असतात, त्यामुळं सगळ्यांनी एकसंघपणा दाखवणं. आणि यावेळी मोदींचा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे महाराष्ट्रात जनमत तयार झालेलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका बसेल असं मला वाटतं. मला माहित नाही काय कोणी ठरवलंय का, आता होऊ नये असंच आपण अपेक्षा करूया. मी बोलू शकेन त्यांचे, मी त्यांच्या संपर्कात आहे, मी त्यांच्या संपर्कात आहे, मी त्यांच्याशी बोलू शकेन. मी आता हे मीटिंग झाल्यावर बघतो जमलं तर, कारण माझ्या संपर्कात आहेत ते, माझे पूर्वी होते, चर्चा ज्यावेळी चालू होत्या त्यावेळी मी वेळोवेळी त्यांना जे काय घडलेलं आहे त्याची माहिती देत होतो. मेळावा 5 वाजताची वेळ होती, मेळाव्याला 5 वाजता मी तिथे 5 वाजता जायचं ठरलेलं आहे. आणि ह्या दोघांचा पाठिंबा आमच्या पक्षाला मिळालेला आहे, तर तुम्हाला तुमच्या समोर प्रकट करणे, जाहीर करणं हे जास्त बरेच दिवसाचं पेंट, म्हणजे मागच्या 10 दिवस झालं आमची एकत्रित भेट होत नव्हती, म्हणून मी त्यांना सुकुमार कांबळे यांना सांगितलं तुम्ही कृपया इथे या. चांदणे साहेब तर बीडवरून आले, चांदणे इज अ व्हेरी गुड लीडर इन बीड, ऑरेटरी चांगली आहे, अतिशय उत्तम भाषण करतात, त्यामुळे त्या दोघांची आमची एकत्रित भेट व्हायला हा आजचा दिवस हे झाला, त्यामुळे तिथं जायला थोडा वेळ होतोय, त्यामुळे मी आधी तिकडे जातो आणि मग तुम्ही मागणे या तिकडे सगळे. धैर्यशील मोदी पाटलांनी एक वक्तव्य केले नाही की पवारसाहेबांच्या मावळतीच्या काळात विजयदादांची साथ हवी, असं एक धैर्यशील मोदी पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मावळतीचा सूर्य पुन्हा उगत असतो वक्तव्य त्यांनी केलेले आहे. तुमची धैर्यशील मोदी पाटलांच्या संदर्भात पुन्हा पवारसाहेबांच्या तुम्हाला ते वक्तव्य आवडलं मी नाही, असं ते प्रतिक्रिया विचारली त्यावर, प्रतिक्रिया विचारली तुम्हाला त्यावर, त्याचं प्रतिक्रिया वक्तव्य. 2 अनेक वर्षाचे सहकारी एकत्रित आले याचा प्रचंड आनंद माढा लोकसभा मतदारसंघात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात झालेला आहे. मी प्रकाश आंबेडकरांच्यावर कधी आता फारसं बोलत नाही, आमची अपेक्षा होती ते आमच्या आघाडीत यावेत, प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत केले, त्याला यश नाही आलं, पण यावेळी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही त्यांना आग्रह करत होतो, दुर्दैवाने ते शक्य झालं नाही. आता आम्हाला त्या त्या भागात जे उमेदवार उपलब्ध झाले ते आम्ही दिलेले आहेत, आणि मुस्लिम बांधवांनी तर ठामपणाने सांगितले की तुम्ही आम्ही 2 पावलं मागे राहतो, पण भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही काही झालं ते तुमच्या मागे आहे. मी भाजपचा प्रवक्ता नाही आहे, मला काय माहिती.
आणि मी माझे तुम्ही जर उपाध्यक्षांना तेवढा हे आहे इन्वॉल्व्ह आहे की मी दुसरीकडे या 10 जागांशिवाय पलीकडे कुठं कोण काय उभं आहे याचा अजून अभ्यास नाही केला. सांगलीचा तुडा तिडा सुटला पाहिजे आणि सुटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काँग्रेसच्या सगळ्या दुहिनांनी शिवसेनेच्या प्रमुखांनी एकत्रित बसून याच्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि मार्ग निघावा आणि एकास एक व्हावी या मताचा मी आहे. त्या मध्यस्थीचा जो पिरियड होता तो पिरियड मध्ये मी हा पूर्ण प्रयत्न केला. खुद्द पवार साहेबांनी देखील त्यासाठी चर्चा केलेल्या आहेत. आता टाइम संपलेला आम्ही त्यात जाऊन भाग घेणार. आता जो आघाडीचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. सुटला पाहिजे त्यांनी त्यांचा तो प्रश्न आहे. आता खरं म्हणजे शिवसेनेच्या पुरता त्यांनी जाहीर केलं आमचा हा विषय संपलेला आहे म्हणून त्यावेळी त्या संयुक्त पत्रकार परिषदेत. त्यामुळे यावर मी भाष्य करणं योग्य नाही. आधी गळतीचा प्रश्न पाठिंबा आणि शिवसेनेच्या काही महिला सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेल्या आहेत तिथल्या उमेदवारा सुद्धा बघून त्यांच्याबद्दल काय काय परिणाम काय होईल काय फरक पडेल का गळती सुरू झालेली आता एक माजी आमदार बाहेर पडले मात्र त्यांनी विषय विलासराव जगतापंचावर बोलण्यासारखं काय काय बोलणार काय त्यांच्याबद्दल कशाला बोलू. ते माझे जुने सहकारी आहेत आणि माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही. विषय कसा आहे की आदित्य गोरपडे नाराज आहे, पंकजा देशमुख नाराज आहे, विलासराव जगताप नाराज आहे अशी भाजप किंवा याच्यातून नाराजीचा फॅक्ट असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पक्षात अनेक जिल्ह्यांमध्ये अशी नाराजी आहे. तुम्हाला दिसेल आता निवडणुकीचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात हीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यात आहे. हीच परिस्थिती आता जिल्ह्यांची नावं सांगतो तुम्हाला यादीच आहे मोठी. त्यामुळं अस्वस्थता भारतीय जनता पक्षाची आता या निमित्तानं पुढे येते आणि आपल्या सांगली जिल्ह्याच्या बाबतीत म्हणाल हे सगळे जे नावं घेतली तेही अस्वस्थ होते बरेच दिवसात. महाविकास आघाडीचा आता आज पहिला दिवस अजून सुरुवात गेलेलो नाही तिकडे अजून उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही त्याच्यात बरंच काय काय होऊ शकतं ना. आतापर्यंत निवडणुका तुम्ही सांगितलेलं संख्याबळ किंवा काय किती मतं पडणार आहे किंवा आतापर्यंत आले तरी चुकलं नाही. चंद्रकांत पाटील किती मतं निवडून येतील असं वाटतं. आता अर्ज तर भरू दे समोर किती जण अर्ज भरतायत त्यावर आपण प्रेडिक्शन करू. मी एका आधी सांगायला अर्ज भरल्यावर परिस्थिती बघून सांगेन मी तुम्हाला. साहेब खरं जिल्ह्यात कोणाचा पण कार्यक्रम झालाय ते कनेक्ट कार्यक्रम जयंत पाटील साहेबांनीच केला असेल चर्चा नाही. हे चांगला प्रश्न आहे तुमचा. या लक्षात घ्या मला प्रश्न विचारला संधी मिळाली म्हणून उत्तर देतो. एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे. मी महाविकास आघाडी सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे. आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं. जागा वाटपात मतमतांतर होती. डॉक्टर प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर चर्चा झाली. अनेक बैठका झाल्या अशा त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात. आता त्या बैठकीत मी काय म्हटलं मग मी असंच बोललो मग मी तसंच बोललो ही राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही. मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली.
आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टीत जबाबदार देणं, मग ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार धरले पाहिजे. मी माझं काय संबंध आहे, माझं काय संबंध आहे, मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यामुळं मी कुठंही कुठला एकही माणूस दाखवा, मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार. आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काही लोकांच्या आसपासची लोक या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं. आणि याच्यात आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना. मी कशाला ताकदीचं अधपतन होण्याचा संधी देऊ. त्यामुळं माझं मला हात बांधलेले आहेत की मी आज जे बोललोय ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही. ही काही जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची मीटिंग नव्हती. त्यामुळे राज्यस्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे. आपल्याला सामंजस्याने पुढे गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील. पण एक तुम्हा सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पवारसाहेबांच्यापर्यंत सगळ्यांनी केलेला आहे. पण आता निर्णय झालेला आहे. निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण एकाच एक लढत कशी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. उद्या विशाल पाटील यांची भव्य रॅली सांगलीमध्ये आहे. अनेक काँग्रेस नेते त्या रॅलीत सहभागी होणार आहेत असं चित्र आहे. कारण ते स्वतः त्यांच्या पोस्ट शेअर करतायत, आवाहन करतायत काँग्रेस नेते. तर ते नेते सहभागी झाले तर महाराष्ट्र आघाडी कशी जिल्ह्यात स्ट्रॉंग होणार? ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये 48 जागांमध्ये निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवार अर्ज भरताना आता मी सातारला जाऊन आलो, प्रचंड गर्दी होती. त्यामुळं 48 जागा आपण लढतोय. आपल्या कोणत्याही कृतीने इतर कोणत्याही जागेवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल झालं असताना उद्धव ठाकरेंनी येऊन घोषणा केल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला असं तुम्हाला वाटतं? शरद पवार साहेबांनी पण ठीक आहे, आता त्याच्यावर बोलण्याची वेळ नाहीये ना. तुम्ही त्या काळात मला भेटला असता तर मी त्यावर बोललो असतो. आता निर्णय होऊन पुढे गेलोय, मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही. त्यावेळी करणं महाविकास आघाडीने जाहीर करणं आणि एकदम उद्धव ठाकरे वक्तव्य जाहीर करणं नाही. असं आहे की मी त्याच्यावर भाष्य करणे एवढा मोठा नाहीये. मी त्याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. आता निर्णय झालाय आणि आपण पुढे गेलेलो आहे आणि त्यातनं एकाच एक करण्यासाठी जर मार्ग निघाला तर तो काढला पाहिजे या मताचा मी आहे. दोन उमेदवार उभे राहू नयेत असा माझा मत आहे. एकाच एक समजूतदारपणा सगळ्यांनी दाखवलं पाहिजे जसं आम्ही दाखवत आलोय तसं. सांगलीमध्ये एकाच एक होण्यासाठी जे आता गणपती तयारी कोणा जे काँग्रेस पक्ष नाराज आहे त्यांनी तसं करून यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे का? जी उमेदवारी जाहीर झाली आहे तीच उमेदवारी एकाच एक वाढवी की तुमच्या महागाईचा विजय व्हावा यासाठी आपण स्वतः काही प्रयत्न करणार आहे? माझे चालूच आहेत प्रयत्न. चालू आहेत माझे प्रयत्न. एकाच एक कोणास अजूनही वेळ केलेली नाही असं म्हणाले. अजून वेळ अर्ज मागे काढून घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. 47 ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मात्र एकटा एवढं सांगलीच्या जागेबद्दल एवढं व्हायचं कारण काय? पंतप्रधान पद जाईल म्हणून सांगितलं रावसाहेबांनी सांगली जागा सांगली प्रेस मध्ये सांगितलं ती जागा झाली तर पंतप्रधान धक्का बसून सांगली पूर्वीपासून महत्वाचीच आहे. इतकी पण महत्वाची आहे का की पंतप्रधान ते त्यांना जे जिथं उमेदवार जाहीर केलेले आहेत तिथं लगेच ते त्यांनी जाऊन सगळेच जाऊन आलेले आहेत. इथंच नाही सगळीकडे ते गेलेले आहेत.
त्यांना कोणाकोणाला त्यांनी भेटले मला माहित नाही, पण मी हे जगतापांना भेटले मला कळलेलं आहे. आणि अच्छा, गोरपडे नाही भेटले, आणखीन कोणाला भेटले? साहेब तुम्हाला पण भेटले वाटत? मला कोण म्हटले? लहान माणूस अच्छा का? कोणाला भेटले? तुम्हाला कधी भेटले? मी इकडे नव्हतोच. कुठे भेटले मला? नाही नाही, इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यापैकी कुठेही ते भेटलेले नाही. मुंबईतही भेटले ते आमची अधिकृत मिटिंग मध्येच भेटले, खासगी भेट नाही झालेली. सर राज्याचा राजकारणामध्ये महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ 32 ते 33 जागा आजच निवडून आल्यात अशी परिस्थिती आहे. एक 8-10 ठिकाणी लढत आहे. मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वेगळ्या पक्षाची तोडफोड करणं, पक्षफोडीला बहरीस करणं, भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे, त्यांचा पाठिंबा घेणे, या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल. कुणी किती मोठी भाषणं केली, किती मोठ्या सभा झाल्या, तरी लोकच वाट बघतात निवडणुकात मतदानाच्या दिवसाची. आणि हे मला पदोपदी दिसतंय, त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल. बारामतीत पवार विरुद्ध पवार सरस कोण वाटते का? मतदान आम्ही सरस आहे. बारामतीमध्ये सुळे सरस आहे. साहेब लोकसभा निवडणुकीच्या अगोदर 2-3 महिन्या तुम्ही भाजपमध्ये जाणार असं चर्चा सुरू होती आणि तुमच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे, राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्यातला वाद पुन्हा एकदा सुरू झाला अशा पद्धतीने चर्चा सांगली जिल्ह्यात चालू आहे आणि विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करत नाही तोपर्यंत सांगलीत येणार नाही अशी चर्चा सुरू आहे. एक तुम्हाला सांगतो, राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील आणि वरून म्हणत असतील काय वेळे झालेले, आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं हे त्यांना वर सांग. आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतरावदादांनी मला हेच सांगितलेलं, आज जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतोय, सुरुवात करतोय, पुढे जातोय, तर लोकांना नवी पिढी आली आहे. इथल्या किती लोकांनी, त्या दोन श्रेष्ठ नेते होते दोघंही, पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितले? फार कमी. आता नवीन पिढी आलेली आहे, नवं राजकारण आहे, नव्या पद्धती आहेत, टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, लोकांचा अप्रोच बदललेला आहे, लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे, लोकांशी संपर्क ठेवणं, आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित आहे. मागं काय होतं, 40 वर्षापूर्वी काय होतं आणि 50 वर्षापूर्वी काय होतं हे काढणं जनतेला अपेक्षितच नाही आहे. जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत, आपले प्रश्न कुठले सुटले आहेत, म्हैसा योजना पुढे पूर्ण कशी करायची, टेंबू योजनेचा 6वा टप्पा पूर्ण कसा करायचा, या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे, सांगली महानगरपालिका, सांगली मिरज, कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्यावर बोललं पाहिजे. इतिहासावर बोलून भविष्याच्याकडे लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही. चला.